जीवनामध्ये कुठेही अडखळला तर थांबू नका. तो विराम नसतो, तो एक फक्त अल्पविराम असतो, आणि त्याच्या पुढे बघण्याची सकारात्मकता ठेवा. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे, जनमानसातील लोकप्रिय नेतृत्व. पंकजाताईंच्या बोलण्यावर अनेक जण प्रभावित होतात. पंकजाताईंच्या वक्तव्यातून अनेकांना प्रेरणा मिळते. पंकजाताई प्रत्येकासाठी एक आयडॉल असतात. पंकजाताईंचा शब्द प्रमाण मानून लाखोंची गर्दी सभेला होते. पंकजाताईंच्या एका ट्विटवर लाखांची संख्येनं सभा भरलेली अनेक वेळा पाहिलेली आहे. पंकजाताई मुंडे जिथे जातील तिथे लोकांचा गराडा. वयस्करांना त्या आपल्याच वाटतात, लहान मुलांना त्या आपल्याच वाटतात, महिलांना त्या अतिशय आदर्श अशा महिला वाटतात. त्यामुळे प्रत्येकजण पंकजाताई मुंडे यांचा आदर्श घेऊन पंकजाताईंसारख्याच बोलण्याचा, वागण्याचा, हालचाली करण्याचा प्रयत्न करत असतो. पंकजाताईंचे वक्तृत्व हे नेहमीच अभ्यासपूर्ण असते. प्रत्येक मुद्द्यावर अभ्यास करून त्या बोलतात. पंकजाताई मुंडे यांच्या आवडीनिवडी या जाणून घेण्यात अनेकांना उत्सुकता असते. पंकजाताई स्वतःही नेहमी आपल्या या बाबतीमध्ये सांगत असतात. पंकजाताई मुंडे यांच्या प्रत्येक वक्तव्यामधून एक अर्थ ध्वनित होतो आणि त्याची कोणाला न कोणाला ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. असेच प्रेरणादायी वक्तव्य त्या नेहमी करतात. अनेक विषयांवर, अनेक मुद्द्यावर त्या चिंतन करताना दिसतात. त्याचप्रमाणे त्यांच्यातील कला गुण आणि कलाकृती निर्माण करण्याची त्यांची शैली, काव्यमय वक्तव्याचे उदाहरणे अशा अनेक विविध पैलूंनी नटलेलं हे नेतृत्व आहे. पंकजाताई मुंडे यांनी एका भाषणात बोलताना सांगितले की महत्त्वाकांक्षा हा शब्दच आपल्याला मुळी आवडत नाही. महत्त्वाकांक्षा हा शब्द आवडत नसताना त्या बदल्यात त्यांनी मोठी दिव्य स्वप्ने हा शब्द प्रयोग केल्याचे बघायला मिळते. पंकजाताई यांना महत्त्वाकांक्षा हा शब्द निव्वळच आवडत नाही असे यावरून दिसते. महत्त्वाकांक्षा हा शब्द मला आवडत नाही, पण मोठी दिव्य स्वप्न बघायला काही हरकत नाही. त्याच्यामध्ये 19-20 कमी झालं तरी आपण तिथे पोचतोच. मी मोदीजींकडे बघते, एक मिनिट या व्यक्तीला आराम करायला वेळ नाही. सकाळी 4 उठतात, योगा करतात, जगाची महासत्ता बनण्याचं स्वप्न आहे. पहिल्यांदा जीवनामध्ये आमदार झाले, मुख्यमंत्री झाले, पहिल्यांदा जीवनात खासदार झाले आणि प्रधानमंत्री झाले, नंतर प्रधानमंत्री झाले ते ऐतिहासिक बहुमत घेऊन आले. हे काय आहे? हे प्लॅनिंग असतं. खूप बुद्धिमान असण्याची आवश्यकता नाही, सातत्य प्रयत्नामध्ये, कष्ट प्रयत्नामध्ये आणि सकारात्मकता हे फार महत्त्वाचे आहे. महत्त्वाकांक्षा आणि मोठी दिव्य स्वप्ने या दोन शब्दांमध्ये नेमका फरक काय असला पाहिजे याबाबत विचार केला असता असे जाणवते की महत्त्वाकांक्षा म्हणजे एखादी गोष्ट इरेला पेटून ईर्षेने कुठल्याही हलतीमध्ये मिळवण्याची असुरी वृत्ती असणे म्हणजे महत्त्वाकांक्षा आहे. तर त्याच्या विरुद्ध मोठी दिव्य स्वप्ने पाहणे म्हणजे एखादं मोठं ध्येय समोर ठेवून त्या ध्येयाला गाठण्यासाठी सातत्यपूर्ण चिकाटीने, मेहनतीने, परिश्रम करणे, आत्मविश्वासाने संघर्ष करणे आणि यशस्शिखरावर पोहोचणे याला मोठी दिव्य स्वप्ने म्हणतात. परंतु महत्त्वाकांक्षा जर माणसाकडे आली तर माणूस कोणत्याही स्तराला जाऊन ती गोष्ट पूर्ण करण्याकडे जातो आणि मोठी दिव्य स्वप्ने पाहणारा माणूस सकारात्मकतेने आपले ध्येय गाठतो. बहुधा पंकजाताईंच्या दृष्टीने या दोन शब्दाचा अर्थ असाच असला पाहिजे असे वाटते. MB News ला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.